उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामसेवक बदली प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एवढा इंटरेस्ट का असा सवाल करत बेकायदेशीर बदली रद्द करण्याची मागणी सभापती रजनी भडकुंबे यांनी केली आहे. उत्तर पंचायत समितीच्या दोन ग्रामसेवकांची बदली सभापती रजनी भडकुंबे यांना विश्वासात न घेता करण्यात आल्याची तक्रार सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे केली. तालुका अंतर्गत बदलीमध्ये ग्रामपंचायतीच्या डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांनी पंचायत समितीमध्ये येऊन या बदली प्रकरणात इंटरेस्ट का दाखवला असा सवाल करत सभापती रजनी भडकुंबे यांनी दोन बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी करताना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत भोगाव का दाखवलं नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डेप्युटी सीईओनी विशेष लक्ष का आमच्या पंचायत समितीत घातलंय याचं काही कळलं नाही, कारण आमची बदली प्रक्रिया ही पूर्णतः चुकीच्या पद्धतीने केली आहे. कारण कुठलंही वेळापत्रक जाहीर केलं नाही, पात्र ॲक्च्युली प्रशासकीय बदली कुठलीही नव्हती, फक्त विनंती बदल्या करायच्या होत्या. त्यासाठी निकष 3 वर्षाचा लावला आणि अर्ज कधी करायचा, कुठल्या ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवकाने अर्ज कधी करायचा याचं कुठलंही वेळापत्रक त्यांनी लावलं नाही. त्यामुळं बरेच इच्छुक असतानाही ग्रामसेवकाला त्याचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे काही आपल्या मर्जीतल्या माणसाचं गपचूप त्यांनी अर्ज घेतला बदलीसाठी, व ज्यांना खरोखरच माहिती नव्हतं जे बदलीसाठी पात्र आहेत ॲक्च्युली, कारण ते काहींची 4 वर्ष झाली, ज्यांची बदली झाली त्यांच्यापेक्षा जास्त ज्येष्ठता असतानाही त्यांची बदली झाली नाही आहे. त्यांना आणि त्यांचा जेव्हा माहीत झालं त्यांना, त्यांनी अर्ज दिला पण तो डेप्युटी सीईओने तो अर्ज ग्राह्य धरला नाही आहे. कारण देण्यात आलं की वेळेत अर्ज दिला नाही आहे. पण वेळापत्रकच नसेल तर ते ग्रामसेवक कधी अर्ज देणार याचा खुलासा डेप्युटी सीईओने करावा. आणि इतका इंटरेस्ट का दाखवला याचं कारण माहिती नाही आहे. पण खरोखर चुकीच्या पद्धतीने या बदली प्रक्रिया झाली आहे. त्यासाठी मी सीईओ साहेबांना तक्रारी अर्ज दिला आहे आणि सीईओ साहेबांनीही म्हटले की पूर्ण चौकशी करतो. त्यासाठी ही बदली प्रक्रिया पूर्णतः रद्द करावी व पुन्हा नव्याने पुन्हा वेळापत्रक रीतसर नियमानुसार ही बदली प्रक्रिया पूर्ण करावी.